राज्यातील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले आहेत, आता तरी बांधकाम मंत्र्यांनी दखल घ्यावी, परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे वक्तव्य. राज्यातील खड्डे प्रश्नावरून शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी चंद्रकांत पाटलांवर हल्लाबोल केलाय. राज्यातील खड्ड्यांबाबत केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले आहेत, आता तरी या खराब खड्ड्यांची बांधकाम मंत्र्यांनी दखल घ्यावी असे दिवाकर रावतेंनी म्हटलं आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा सांगलीत आज पदाधिकारी मेळावा पार पडला. यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुंबईतील खड्ड्यावरून रावते यांनी छेडले असता, आम्ही मुंबईतील खड्ड्यांची जबाबदारी स्वीकारली आहे असं म्हणत मुंबईच्या खड्ड्यांवरून आशिष शेलार यांना रावतेंनी कानपिचका दिला. आता प्रश्न असा आहे, ते आशिष शेलारना विचारलं पाहिजे. आशिष शेलार सतत आणि सातत्याने मुंबईमध्ये खडले पडले की 3 वर्ष बोंबलत फिरायचे, त्यात आशिष शेलारनं विचारलं पाहिजे ते काय करतायत, एवढाच विषय आहे. आणि ऐकाय का, परवा केंद्रीय मंत्र्यांनी हात जोडले ना, खड्ड्यांना हात जोडून लोकांची माफी मागितली, त्यावेळी त्यांनी कबूल केलेलं आहे. केंद्रीय मंत्री बांधकाम मंत्री ज्यावेळेला सांगतात की महाराष्ट्रात खड्डे आहेत त्याची मला लाज वाटते, त्याची नोंद चंद्रकांतदादांनी घ्यावी ना, ते आम्ही घेतली ना. पण आम्ही आता ह्यावेळेला मुंबईची बोंब नाही ना, मुंबई बाक्या महाराष्ट्राची बोंब आहे, तेव्हा हे खातं कोणाकडे आहे? म्हणजे आता ते आता जर परस्पर आपल्या आपल्याच काय त्यांचं तर आतलं काय मला माहीत नाही, एकमेकाला बदनाम करायचं असेल तर आम्ही माझ्याकडे काय ते मी करत असतो. हा प्रश्न असा आहे की दादा जर असं बोलले असतील त्यांची जबाबदारी, तर मी एवढंच विचारलं खातं कोणाकडे आहे, तांतस त्यांना कोणाला बदनाम करायचं आहे का? तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे त्यांना कोणाला असं मुद्दाम बदनाम करायचं आहे का, त्यांचा प्रश्न आहे. कोणाला कोणाला एस टीचा नाही संबंध. अहो आता शहरातले खड्डे काय म्हणले, शहरामधले खड्डे आहेत. महाराष्ट्राबद्दल मी गडकरींचं उदाहरण दिलं ना, उत्तर माझं संपलं, कळलं की नाही? मी काय म्हणतोय हे तुम्ही सगळ्यांना प्रसिद्ध करून सांगितलं ते आशिष शेलारला उत्तर होतं ना, मी सांगितलं ना. तुमच्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री खड्ड्याला हात जोडतात, मग हे खातं कोणाकडे आहे अशी गुगली टाकत लोकसभा विधानसभा एकत्र व्हाव्यात अशी आमची इच्छा आहे. या निवडणुका जर एकत्र झाला तर त्याचा आम्हाला फायदा होईल असं देखील रावतेंनी म्हटलंय. यावेळी जिल्ह्यातील सर्व विधानसभानिहाय कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या गेल्या. आगामी विधानसभेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढवण्याचे संकेत देखील रावते यांनी दिले आहेत. आम्ही आता ठरवलं एकटं जायचं तर प्रश्न येतो कुठे? उद्धवजींनी निर्णय घेतला पक्षप्रमुखांनी, काय नवीन निर्णय नाही, विधानसभेपासून आहे. आम्ही विधानसभेत आता काय आमची युती नाही आहे, शिवसेने काय युतीच्या सरकारमध्ये नाही आहे, आमचं समर्थन आम्ही त्यांना समर्थन दिलेलं आहे. वाटेचा प्रश्नच येत नाही. आम्ही जाहीर केलेला आहे आदरणीय उद्धवजींनी की आम्ही एकटे लढणार आहोत, आज तरी आम्ही एकटे लढणार हे नक्की झालेलं आहे. ठीक आहे, चांगलं आहे ना, वाट बघतायत, आनंद आहे.